विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स व एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. महाबीएड सीईटी 2023 या अंतर्गत आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रों, रॅपिड प्रश्नावली, बुद्धिमत्ता व सामान्य ज्ञान या संदर्भातील काही प्रश्न आपण पाहणार आहोत. सर्व पर्याय जे आहेत त्यांचं विश्लेषणही आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व सर्व अपडेटसाठी चॅनलला लिंक राहा. विद्यार्थी मित्रों, आजच्या प्रश्नावलीमधला प्रश्न पहिला, जो की बुद्धिमत्ता या घटकामधून आहे, तंतोतंत आकृती ओळखा. विद्यार्थी मित्रों, ॲक्युरेट सारखी दिसणारी आकृती आपल्याला शोधायची आहे, ओळखायची आहे. तर विद्यार्थी मित्रों, सर्व आकृत्या चेक केल्यानंतर ऑप्शन दोनची जी आकृती आहे ती आपल्याला तंतोतंत सारखी म्हणजेच आयडेंटिकल पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्रों, इतर ज्या आकृत्या आहेत त्यामध्ये फरक काय आहे हे आपल्याला अगोदर जाणून घ्यावं लागेल आणि त्याप्रमाणे आपल्याला आकृती शोधायची आहे. तर विद्यार्थी मित्रों, तुम्ही व्हिडिओ पॉज करून तो फरक जाणू शकता. ऑप्शन दोन करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, तंतोतंत आकृती शोधा. त्याच प्रकारचा प्रश्न आहे. तर एक टोपीसारखं कॅपसारखं आपल्याला इथं दिलेलं आहे. तर तंतोतंत आयडेंटिकल आपल्याला इमेज ओळखायची आहे, शोधायची आहे. तर विद्यार्थी मित्रों, ही प्रश्नाकृती असते आणि इथून पुढच्या ज्या आकृत्या आहेत तर ह्या उत्तर आकृत्या असतात आणि उत्तर आकृत्यामधला पर्याय आपल्याला इथं खाली दिसत आहेत. तर ते त्यापैकी एक करेक्ट पर्याय असतो. एकच आकृती करेक्ट मिळतीजुळती असते आणि इतर आकृत्यामध्ये डिफॉल्ट असतो, काही तांत्रिक अडचणी असतात. तर विद्यार्थी मित्रों, ऑप्शन तीन ही करेक्ट आपल्याला आकृती प्रश्नाकृतीसारखी पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन दोनमधली आकृती ह्या आकृतीसारखी का नाही आहे तर आपण इथे पाहू शकता. ह्याची जी भुवई आहे ती वरच्या साईडला आपल्याला पाहायला मिळते जी की खालच्या साईडला पाहिजे. तसेच विद्यार्थी मित्रों, आपल्याला इथे जे रेषा पाहायला मिळतात तर इथे रेषा कमी आहेत, त्यामुळे आकृती क्रमांक दोन आपलं उत्तर नाही. ऑप्शन तीन करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, सिटिंग अरेंजमेंटवर आधारित. जॉन व मोईस एका रांगेत उभे असून जॉनचा पुढून 17वा क्रमांक आहे व मागून 18वा क्रमांक आहे. तर मोईसचा त्याच रांगेत पुढून 6वा क्रमांक असल्यास मोईसचा शेवटून कितवा क्रमांक असेल? तर विद्यार्थी मित्रों, याचा आपण आरेखन करून म्हणजेच हे जे दोन जॉन व मोईस आहेत त्यांचं आरेखन करून आपण त्याचं उत्तर शोधू शकतो. तर जॉनसाठी जे अक्षर आपण गृहीत धरा आणि मोईसाठी एम अक्षर आणि दिलेल्या कंडिशन्स आपण इथं पाहून काय करू शकता त्याचं आन्सर शोधू शकता, काढू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, जो की कोडिंग डिकोडिंग म्हणजे सांकेतांक या घटकामधून आहे. तर एका सांकेतिक भाषेमध्ये अकरा एकतीस तेरा एक म्हणजेच विद्यार्थी मित्रों नाना आहे. तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये ससा हा शब्द आपल्याला कसा लिहिता येईल, तयार करता येईल? तर विद्यार्थी मित्रों, आपणास माहीत आहे आपले एकूण 26 अक्षरे आहेत म्हणजे एपासून झेडपर्यंत. सर्वप्रथम आपल्याला त्याला एक दोन नंबरिंग करायचं आहे विद्यार्थी मित्रों. त्याला नंबरिंग केल्यानंतर 19 नंबरला जे अक्षर आहे विद्यार्थी मित्रों ते म्हणजेच यस किंवा आपल्या लक्षात येईल. तर विद्यार्थी मित्रों, आणि एक नंबर म्हणजेच काय, इथं जसं त्यांनी दिलेलं आहे तर यस जे आहे. तर विद्यार्थी मित्रों, यससाठी 19वा अक्षर यस आहे. तर त्यानंतर समोर एक जर लिहिला तर त्याचा अर्थ ए होतो म्हणजेच यस ए ससा. तर परत दुसऱ्या ससासाठी, दुसऱ्या सासाठी 19 एक म्हणजे ससा. तर विद्यार्थी मित्रों, 191 तो ससा हा शब्द तयार होईल. विद्यार्थी मित्रों, ऑप्शन एक आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, जसे अक्षर बरोबर शब्द म्हणजे अक्षरापासून शब्द तयार होतात तसे वाक्यापासून काय तयार व्हायला पाहिजे? प्रश्नार्थक चिन्ह, ऑप्शन एक उतारा तयार व्हायला पाहिजे, दोन ओळ तयार व्हायला पाहिजे, तीन पुस्तक तयार व्हायला पाहिजे, चार पाठ तयार व्हायला पाहिजे. विद्यार्थी मित्रों, आपणास माहीत आहे अक्षरापासून शब्द तयार होतात आणि ज्यावेळेस अनेक वाक्य एकत्र येतात त्यावेळेस आपल्याला माहीत आहे पॅसेज तयार होत असतो ज्याला आपण उतारा असं म्हणतो. ऑप्शन एक उतारा करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, गुजरात गरबा तर महाराष्ट्र काय? विद्यार्थी मित्रों, आपल्या लक्षात आलं असेल गुजरात हे जे राज्य आहे त्याचं नृत्य गरबा आपल्याला पाहायला मिळतं. तर महाराष्ट्राचं नृत्य कोणतं असा हा प्रश्न आहे. तर आपल्याला अनेक लोकनृत्य महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रों, आपल्या ऑप्शनमध्ये कोणतं आहे
ते आपल्याला शोधावं लागेल, पाहावं लागेल. एक बिहू, दोन दांडिया, तीन लावणी, चार कथकली. विद्यार्थी मित्रो ऑप्शन तीन लावणी हे महाराष्ट्राचे लोकनृत्य होय. ऑप्शन तीन लावणी करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, प्रश्न क्रमांक 6 व 7 साठी दिलेल्या सूचना, आपल्याला एक सूचना दिलेली आहे प्रश्न क्रमांक 6 आणि 7, त्या सूचनेनुसार आपल्याला करायचं आहे. तर ती जी सूचना आहे विद्यार्थी मित्रो काय आहे ती पहा. दिलेल्या आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब, तर विद्यार्थी मित्रो आपल्याला माहीत आहे पाण्यातील प्रतिबिंब आपण अशा प्रकारे दाखवत असतो, तर पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला काय करायचं आहे शोधायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो 245 ही संख्या दाखवली आहे, खाली पाणी दाखवलं आहे, तर आपल्याला ते पाण्यात कसे दिसतील हे आपल्याला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 प्रमाणे ते आपल्याला पाहायला मिळतील. तर लक्षात घ्या संख्येची अदलाबदल फक्त आरशामध्ये होते. जर आरशामध्ये 245 आपण जर पाहिले असते विद्यार्थी मित्रो तर आपल्याला स्टार्टिंगला उलटे पास पाहायला मिळाले असते, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रो असे उलटे पास आपल्याला पाहायला मिळाले असते आणि राहिलेले अंक इकडून, म्हणजेच आरशामध्ये अंक उलटे होतात, उलटे म्हणजे इन्वर्ट होतात. 245 जागेवर मग काय होत असतं तर 5, 4 आणि 2 अशा प्रकारे ते आपल्याला आरशामध्ये दिसतं. परंतु विद्यार्थी मित्रो पाण्यामध्ये प्रतिबिंब जे आहे ते जशाच तसं राहतं, अक्षर फक्त काय होतात पुढे तोंडावर पडतात आणि ते आपल्याला आकृती 4 प्रमाणे आपल्याला दिसतील. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो जो की सेम होता, वरच आपण सांगितलं होतं 6-7 क्रमांकाचा प्रश्न सारखा आहे म्हणून. तर एक आकृती आपल्याला दिली, तिचंही आपल्याला खालच्या साईडने म्हणजे पाण्यातील प्रतिबिंब पाहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो ह्या आकृतीमध्ये आपण पाहू शकता इथे जे त्रिकोण आहे तो खाली जाईल आणि हा जो गोल आहे तो वर येईल, म्हणजे आपल्याला माहिती आहे ती आकृती नेहमी अशी उलटी होत असते, म्हणजे तोंडावर पडते. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 करेक्ट आकृती होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, बगळ्यांना कावळे म्हटले, आता लक्षात घ्या कशाला काय म्हटलं आहे, बगळ्यांना कावळे म्हटले, कावळ्यांना पोपट म्हटले, पोपटाला मोर म्हटले, तर पावसात कोण नाचू शकेल. विद्यार्थी मित्रो सर्वप्रथम आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की पावसाळ्यात कोण नाचत असतो, तर आपल्याला माहीत आहे मोर जो की आपला राष्ट्रीय पक्षी आहे, तर विद्यार्थी मित्रो पावसाळ्यामध्येच तो नाचत असतो हे आपणास माहीत आहे. तर विद्यार्थी मित्रो श्रावण महिन्यात मोर नाचतो हे आपल्याला परिचयच आहे, अनेक गीत तुम्ही त्यावरती ऐकले असतील किंवा पाहिले असतील ज्यामध्ये मोर नाचताना आपल्याला दिसतो. तर विद्यार्थी मित्रो मोर हा पक्षी नाचतो, परंतु इथं मोराला काय म्हटलं आहे तो पक्षी नाचतो ही बाब आपण लक्षात घ्या. ऑप्शन 1 बगळा, 2 कावळा, 3 पोपट, 4 मोर. तर विद्यार्थी मित्रो मोराला इथे पोपटाला मोर म्हटले आहे, तर विद्यार्थी मित्रो पोपट म्हणजेच मोर आहे, तर आपला पोपट नसणार आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्या. 1 बगळा, 2 कावळा, 3 पोपट, 4 मोर. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 पोपट हे करेक्ट उत्तर आहे. तर ज्याला तेच उत्तर आपल्या तार्किक प्रश्नामध्ये कधीही येत नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. नाचणारा जर मोर असेल तर त्याचं उत्तरही मोरच येईल असं कदापि होणार नाही, ते जो पक्षी त्याने सांगितला असतो, मंडळाने सांगितला असतो, तो पक्षी त्या त्याप्रमाणे कृत्य करत असतो किंवा नाचतो. तर ऑप्शन 3 पोपट करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतो? 1 पंतप्रधान करतात, 2 राज्यपाल करतात, 3 राष्ट्रपती करतात, 4 मुख्यमंत्री करतात. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 राष्ट्रपती हे निवडणूक आयुक्ताची नेमणूक करतात, जे पूर्ण भारतभर निवडणुकांचा शेड्यूल म्हणजेच टाईम टेबल लावत असतात. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, कोणत्या ग्रहास चमकणारा तारा म्हणतात? 1 मंगळ ग्रहास, 2 बुध ग्रहास, 3 नेपच्यून, 4 शुक्र. विद्यार्थी मित्रो शुक्र ग्रहास आपण चमकणारा तारा असं म्हणतो. आपणास माहीत आहे शुक्र जो आहे अतिशय शायनी आहे, अतिशय चमकदार ग्रह आहे, तो ग्रहच आहे हे लक्षात घ्या, परंतु तो जास्त चमकतो म्हणून आपण त्याला तारा म्हणतो, यालाच आपण इंग्रजीमध्ये वेनस असं म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्रो आपण ह्याला मॉर्निंग स्टार म्हणजे सकाळी सकाळी चमकताना तो आपल्याला दिसतो, त्यामुळे आपण त्याला मॉर्निंग स्टार असं म्हणत असतो. तसंच विद्यार्थी मित्रो हा सायंकाळी पण दिसतो म्हणजेच इव्हिनिंग स्टार. तर मॉर्निंग आणि इव्हिनिंग स्टार हे शुक्राचे अजून दुसरे 2 नाव आहेत, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. तसेच विद्यार्थी मित्रो आपल्याला माहीत आहे रिसेंटली या मार्चमध्ये म्हणजेच 2023 मार्चमध्ये आपल्याला शुक्रग्रह जो आहे चंद्राच्या अतिशय एक विलोभनीय दृश्य आपल्याला तो दाखवून गेला. तर विद्यार्थी मित्रो शुक्रग्रह अशा प्रकारे आपल्याला चंद्राच्या कोरेखाली आपल्याला पाहायला मिळाला होता. तर विद्यार्थी मित्रो आपल्या मुस्लिम बांधवांचा जो रमजान महिना आहे त्यामध्ये हाच शुक्रग्रह परत काय होतो वरती जातो, ही गोष्ट लक्षात घ्या, आणि तर तो वरती जाऊन चमकतो, तर असा फरक आपल्याला पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 शुक्र करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न,
राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च अधिकारी कोण असतो? एक पोलीस महासंचालक, दोन SP, तीन IAS, चार DGP. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन एक पोलीस महासंचालक हे सर्व पोलीस यंत्रणेचे प्रमुख असतात, कार्यकारी अधिकारी असतात. ऑप्शन एक करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, कोणता वेद भारतीय संगीताचा पाया मानला जातो? एक कामवेद, दोन सामवेद, तीन ऋग्वेद, चार यजुर्वेद. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन दोन सामवेद हा भारतीय वेद संगीताचा म्हणजेच भारतीय संगीताचा पाया मानला जातो. ऑप्शन दोन सामवेद करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, कोलकाता हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? एक महानदीच्या, दोन ब्रह्मपुत्रा, तीन तापी, चार हुगळी. विद्यार्थी मित्रो, आपणास माहीत आहे हुगळी नदीच्या काठावर कोलकाता हे शहर वसलेलं आहे. तसेच विद्यार्थी मित्रो, या नदीवर आपल्याला माहीत आहे एक ब्रिजही आहे ज्याला आपण झुलता पूल असं म्हणत असतो. अशा प्रकारे झुलता पूल आपल्याला ह्या नदीवर असलेला पाहायला मिळतो, ते म्हणजेच कोलकाता शहरामधील हावरा ब्रिज. हाव राह हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रो, हावरा ब्रिज हा हुगळी नदीवरच आहे. असाही प्रश्न विचारला जातो हावरा ब्रिज कोणत्या नदीवरती आहे, त्याला आपण मराठीमध्ये हावडा असं म्हणतो, तर इंग्रजीमध्ये हावराह असं त्याचं नाव होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, ग्लायकोमा हा आजार कोण शरीराच्या कोणत्या भागाला होतो म्हणजेच अवयवाला होतो? एक डोळ्याला, दोन नाकाला, तीन कानाला, चार घशाला. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन एक डोळ्याला होणारा ग्लायकोमा हा आजार होय. ऑप्शन एक करेक्ट उत्तर होय. शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते? एक परभणी, दोन बीड, तीन मुंबई, चार औरंगाबाद. विद्यार्थी मित्रो, चारही केंद्र अतिशय प्रसिद्ध आहेत हे आपणास माहीत आहे, परंतु 1927 म्हणजे सन 1927 सुरू झालेले मुंबई हे सर्वात जुने केंद्र आहे. तर विद्यार्थी मित्रो, यामध्ये सगळ्यात शेवटचं जे केंद्र तयार झालं ते म्हणजेच बीड केंद्र होय. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, आजची प्रश्नावली इथे संपते. लवकरच भेटूया पुढच्या प्रश्नावलीमध्ये. आमच्या चॅनलला कनेक्ट रहा विद्यार्थी मित्रो. सर्व ज्या अपडेट्स आहेत, आपले हॉल तिकीट्स लवकरात लवकर येणार आहेत विद्यार्थी मित्रो. आपणास माहीत आहे परीक्षा अवघ्या काही दिवसावरती आली आहे, आपली प्रॅक्टिसचा वेग आपल्याला वाढवणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. त्याप्रमाणे प्रॅक्टिस करून जास्तीत जास्त गुण घेऊन शासकीय महाविद्यालयामध्ये आपल्याला नक्कीच सीट मिळवता येईल, ही बाब आपण लक्षात ठेवावी. लवकरच भेटूया 100 मार्कच्या प्रश्नावलीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.